तो न्यूज और व्यूज के बीच का डिविजन करंट मराठी जर्नलिज्म कैसा फॉलो कर रहा है? सगळ्यात पहिल्यांदा तर मला सुरुवातीलाच तुम्हाला शुभेच्छा द्यायला पाहिजे होत्या. पहिल्यांदा NDTV च्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मी शुभेच्छा देतो आणि NDTV ला विशेष शुभेच्छा देतो की आजच्या महाराष्ट्र दिनी मराठी चॅनलचं तुम्ही या ठिकाणी मराठीच्या क्षेत्रात पदार्पण करताय आणि मला अतिशय आनंद आहे की NDTV सारखा देशातला वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रँड ज्याला आपल्याला म्हणता येईल हा आज मराठीच्या क्षेत्रात येतो आहे म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जो काही प्रश्न या ठिकाणी विचारला मला असं वाटतं की शेवटी हे खरंच आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे हा एक फास्ट माध्यम आहे आणि आज अनफॉर्च्युनेटली डिजिटल मीडियाने आता इलेक्ट्रॉनिक मीडियाशी कॉम्पिटिशन सुरू केली आहे. त्यामुळे पहिले प्रिंट मीडिया होता, प्रिंट मीडियापेक्षा लवकर बातम्या या इलेक्ट्रॉनिक मीडियावर मिळायला लागल्या, आता त्याहीपेक्षा लवकर बातम्या डिजिटल मीडियावर मिळतात. आणि तुमची खरी कॉम्पिटिशन कोणाशी आहे तर ती आहे रील्सशी, कारण त्या रील्समुळे आज अटेन्शन स्पॅन हा 30 सेकंड्सचा 1 मिनिटचा झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला देखील 50 बातम्या काय 25 मिनिटात अशा प्रकारचं चालवावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये इम्पॅक्ट जो असतो म्हणजे शेवटी एका बातमीचा व्यक्तीवर काही इम्पॅक्ट तरी झाला पाहिजे, किमान त्याच्या मनात राहिली पाहिजे, डोक्यात राहिली पाहिजे, तो इम्पॅक्ट कमी होतो. सो मला असं वाटतं की अल्टिमेटली जेव्हा एका मार्केट ड्रिव्हन अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आपण जातो त्यावेळी त्या त्या काळातली काही मूल्य असतात, ती मूल्य आपल्याला जपावीच लागतात किंवा ती आपल्याला अंगीकारावी लागतात. पण त्याचवेळी हे महत्त्वाचं असतं की जी काही या क्षेत्रातली शाश्वत मूल्य आहेत ती मूल्य देखील आपण जपली पाहिजे. ती जर जपली तर लॉंग टर्ममध्ये आपल्याला मला वाटत नाही की कोणी कॉम्पीट करू शकेल.